शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगलं उगलं नाही आणि भरपूर शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. पण यंदा हे दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येऊ नये याच्यासाठी आपण पेरणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या सोयाबीनची 100% उगवण क्षमता होईल आणि आपल्यावर दुबार पेरणीचं संकट येणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, बियाण्याची उगवण क्षमता तपासल्यानंतरसुद्धा आपल्या सोयाबीनच्या उगवण क्षमता कमी होऊ शकते. तर आपण काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून सोयाबीनची चांगली उगवण होईल आणि आपल्यावर दुबार पेरणीचं संकट येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपण सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे जवळपास सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना माहीत आहे. पण शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची उगवण क्षमता तपासलेली असतानासुद्धा सोयाबीनची चांगली उगवण होत नाही, तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनची पेरणी करताना असलेला ओलावा. कारण चांगली ओल असतानाच आपण सोयाबीनची पेरणी केली पाहिजे. भरपूर शेतकरी काय करतात, पहिला जो पाऊस पडला तर त्या पावसामध्येच सोयाबीनची पेरणी करतात आणि जर त्या पावसानंतर काही दिवस 3-4 दिवस 5-6 दिवस म्हणा पाऊस जर आला नाही तर अशावेळी मग जो ओलावा जमिनीत आहे त्यामध्ये एक उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेमुळे वरून जर 4-5 दिवस पाऊस आला नाही तर ते बियाणं खराब होऊन जातं. त्यामुळं चांगला पाऊस झाल्यानंतर आपण सोयाबीनची पेरणी केली पाहिजे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, याच कारणामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगलं उगवत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जर सोयाबीनची पेरणी केल्यानंतर जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि आपल्या शेतामधून पाणी वाहून गेलं तर अशा वेळीसुद्धा सोयाबीनची उगवण कमी होते. कारण ज्या सोयाबीनची पेरणी केलेल्या काकऱ्या असतात त्या काकऱ्यामध्ये वरून गाळ येऊन बसतो आणि तो गाळ पूर्णपणे पॅकतिद होतो आणि त्यामुळं सोयाबीनला एवढं ओझं न उचलल्यानं सोयाबीनचे झाडं आतमध्येच जमिनीमध्येच पिवळी होऊन खराब होतात. तर या कारणामुळंसुद्धा सोयाबीनची चांगली उगवण होत नाही. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची जास्त खोलीवर केलेली पेरणी. कारण बरेचदा आपण ट्रॅक्टरनं पेरणी करत असतो आणि जर जमीन भुसभुशीत असेल तर ते जास्त खोलीवर बियाणं पेरलं जातं, त्यामुळं सोयाबीनची चांगली उगवण क्षमता तिथं होत नाही. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, 3 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर आपण सोयाबीनची पेरणी करू नका. कारण अशावेळी आपण जर जास्त खोलीवर पेरणी केली तर तिथं आपल्या सोयाबीनची उगवण क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळं जास्त खोलीवर आपण सोयाबीनची पेरणी अजिबात करू नका. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची चांगली उगवण व्हावी याच्यासाठी आपण उगवण क्षमता तपासल्यानंतरच बियाण्याची पेरणी करा. त्यानंतर जास्त खोलीवर बियाण्याची पेरणी करू नका. आणि तिसरा मुद्दा म्हणजे चांगली ओल असल्यानंतरच आपण सोयाबीनची पेरणी करा. तर हे 3 मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आपण जर सोयाबीनची पेरणी केली तर नक्कीच आपली सोयाबीनची जेवढी उगवण क्षमता आहे तर ते पूर्णपणे सोयाबीनचं बी उगून येईल आणि आपल्याला दुबार पेरणी परत करावी लागणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा.